नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी इज माय हॅबिट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण वर्ग 8वीचा जो भूगोलचा चॅप्टर आहे 8वा तो आपण शिकणार आहोत। त्याचं नाव आहे उद्योग। आता उद्योग म्हणजे काय, तर तुम्ही चित्रात इथं चित्रात तुम्ही बघताय, पहिल्या याच्यात दिलेलं आहे इथं ऊस आहे, त्याच्यानंतर इथं दोरा बनतो आहे, इथं कापूस आहे, इथं कापड बनतं आहे, त्याच्यानंतर इथं कपाशी आहे, कपाशी म्हणतो आपण, आणि इथं जे ऊस आहे हा ऊस इथं नेणं चालू आहे, म्हणजेच हा जो आहे हा साखर कारखाना आहे। आपण चित्रावरून बघू शकतो। खाली तुम्हाला इथं एक आकृती दिलेली आहे, ही जी आकृती आहे इथं आहे जलाशय, इथं शेतमाल, मजूर पुरवठा, ऊर्जा, पाणी पुरवठा, वन प्रदेश आणि खनिजे, इथं आहे बाजारपेठ, इथं आहे महामार्ग आणि ऊर्जा। म्हणजे जिथं उद्योग टाकायचा आहे अशा उद्योगाच्या ठिकाणी हे जे घटक आहेत हे सगळे घटक कसे असतात, महत्त्वाचे असतात। म्हणजे शेतमाल जो आहे तो कच्चा माल तिथं आवश्यक, म्हणजे नेण्या आणण्यासाठी सोयीस्कर व्हावा, तिथं मजूर पुरवठा जो आहे हा मजूर पुरवठा तिथं मिळावा, पाणी पुरवठासुद्धा व्यवस्थित तिथं आहे का, वन प्रदेश आहे का, खनिजे तिथं आहे का, जेणेकरून जास्त लांबवरून ते खर्चिक बाब आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा काय केला जातो, इथं विचार केला जातो। मग इथं प्रथम तुम्हाला जे उद्योग दिलेले आहेत, इथं आहे लोह पोलाद उद्योग, त्याच्यानंतर वस्त्र निर्मिती उद्योग आणि इथं साखर निर्मिती उद्योग, इथं तुम्हाला एवढे उद्योग तुम्हाला दिलेले आहेत। खाली तुम्हाला वेगवेगळं याच्यासाठी, या उद्योगासाठी काय लागणार आहे, तुम्हाला भांडवल तर लागणारच आहे, मी सांगितलं, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादीवरील घटकांच्या उपलब्धीनुसार त्या प्रदेशात विशिष्ट जे उद्योग आहेत हे उद्योग तिथं काय होतात, स्थापन होतात। आणि हे जे उद्योग आहेत हे उद्योग या घटकांचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही, म्हणून काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात, घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात। म्हणजे जिथं घनदाट वने आहेत, पर्वतमय प्रदेश आहेत, इथं उद्योग चालत नाहीत, कारण नेण्या आणण्यासाठी वाहतुकीचा खूप मोठा तिथं अडचण येऊ शकते। खाली तुम्हाला उद्योगाचे इथं स्वरूपानुसार वर्गीकरण दिलेले आहे, म्हणजेच इथं दिलेले आहे तुम्हाला लघु उद्योग, इथं दिलेले मध्यम उद्योग आणि इथे अवजड उद्योग व मोठे उद्योग तुम्हाला दिलेलं आहे। लघु उद्योग म्हणजे मातीची भांडी बनवणे, त्याच्यानंतर बेकरी इत्यादी। मध्यम उद्योग म्हणजे फळ प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर गुऱ्हाळ इत्यादी, आणि अवजड म्हणजे सिमेंट, साखर, लोह पोलाद इत्यादी, हे झाले जड उद्योग। असे उद्योगाचे इथं प्रकार दिलेले आहेत। खालील घटकांचे वाचन करा आणि प्रदेशामध्ये कोणकोणते उद्योग उभारले जाऊ शकतात हे तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे। वाहतुकीच्या उत्तम सोयी, कुशल कामगार, अखंडित वीज पुरवठा तिथं आहे का, त्याच्यानंतर चून खडीच्या खाणी, स्वस्त मनुष्यबळ, अखंडित वीज व पाणी किंवा वाढणारे जे नागरीकरण आहे, त्याच्यानंतर फळबागा, मनुष्यबळ, वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक पाणीपुरवठा, अखंडित वीज व बाजारपेठ तिथं आहे का, अशा प्रकारे तिथे ते बघितल्या जातं। इथं सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेलं आहे जे लोहखनिज आहे, हे लोहखनिज म्हणजे लोह उद्योग सगळ्यात पहिले जो स्थापन झाला हा कुठं झाला होता, जमशेदपूर, जमशेदपूरला सगळ्यात पहिला जो उद्योग आहे तो उद्योग काय झाला होता, सुरू झाला होता इथं। त्याच्यानंतर हे जे दिलेले तुम्हाला इथं लोहखनिज, मॅग्नीज, चुनखडी, कोळसा आणि लोह पोलाद
उद्योग इथं जमशेदपूरला काय आहे लोह पोलाद उद्योग आहे। त्याच्यानंतर इथं आसन सोलला सुद्धा लोह आणि पोलाद उद्योग म्हणजे लोह खनिज इथं लोह खनिज आहे आणि इथं लोह पोलाद उद्योग आहे। त्याच्यानंतर इथं जे दिलेले आहे तुम्हाला हे लोह पोलाद उद्योगाचे काय दिलेले इथं स्थानिकरण दिलेले आहे। खाली जमशेदपूरला कोणता उद्योग आहे इथं तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे। या कच्चा माल कोणकोणत्या ठिकाणाहून मिळतो, या उद्योगात कोळशाचा उपयोग कशासाठी होत असावा, आपल्या जिल्ह्यात लोह पोलाद उद्योग स्थापित करणे फायदेशीर होईल का, हे तुम्हाला इथं सांगायचं आहे। आणि इथं उद्योगाचे नाव, इथं तुमच्या परिसरातील कोणत्याही एका उद्योगाची माहिती पुढील प्रश्नाच्या आधारे तुम्हाला काय करायची सोडवायची, म्हणजे उद्योगाचे नाव आहे, कोणता उद्योग येतो, त्याच्यानंतर मालकाचं नाव, किती कामगार काम करतात, कोणता कच्चा माल वापरतात, कोणता माल तयार केला जातो, हे सगळं तुम्हाला इथं, आणि कारखान्याच्या परिसरात प्रदूषण पातळी कमी होण्यासाठी कोणते उपाय केले आहेत, तुम्ही तुमच्या उद्योगाच्या माध्यमातून समाजासाठी काय करू शकता, हे पण तुम्हाला जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चनसुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत। इथं सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथं तुम्हाला दिलेलं आहे। त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारे खालील जे चित्र आहे त्या चित्राचं निरीक्षण करायचं सांगितलेलं आहे। हे जे वेगवेगळे काय आहेत उद्योग आहेत, या अ चित्रातील उद्योगाचे नाव, त्याच्यानंतर अ आणि आ उद्योगात काय फरक वाटतो, ई चित्रातील उद्योगात कोणते वेगळेपण आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे। परंतु त्याचे कार्य स्वरूप भिन्न आहे। उद्योगात कच्चा माल, मनुष्यबळ, भांडवल, जागा इत्यादी घटकांची आवश्यकता असते आणि उद्योगाच्या स्वरूपावरून उद्योगधंद्याचे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरणसुद्धा आपल्याला करता येईल। म्हणजे प्रत्येक वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो। उदाहरण, साखर कारखान्यात तयार झालेली साखर गोड पदार्थ म्हणून आपण बिस्किट, जाम, जेली कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरतो। तसेच लोह पोलाद उद्योगात तयार होणारा लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी, फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून तो वापरला जातो। मग इथं तुम्हाला उद्योग दिलेले त्याचा प्रकार आणि कच्चा माल, लोखंडी सळई तयार करणे प्रकार कोणता आहे, कच्चा माल कोण कोणाला प्रोव्हाइड करतो, मेणबत्ती तयार करणे काय लागतं, कागद तयार करणे, औषधी तयार करणे, साखर निर्मिती तयार करणे प्रकार कोणता आहे, कच्चा माल त्याला कोणता लागतो, गुळ निर्मितीला, अगरबत्ती बनवणे, सुती वस्त्र तयार करणे याच्यासाठी तुम्हाला लागणारा जो कच्चा माल आहे हा कच्चा माल तुम्हाला कोणता लागतो ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर इथं गुराळ आहे, इथं तेल घाणा आहे, त्याच्यानंतर इथं फळ प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर इथं डाळ मिल आहे, इथं डाळ बनवतो, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे इथं काय आहे उद्योग आहेत। त्याच्यानंतर कृषीवर आधारित उद्योग, जे कृषीवर आहे शेतीवर आधारित उद्योग कोणकोणते आहेत, मग दुग्ध व्यवसाय, त्याच्यानंतर फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुराळ इत्यादींचा याच्यामध्ये काय होतो समावेश होतो, आणि साखर उद्योग यांसारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झाला आहे। आणि साखर बनवण्यासाठी आपल्याला काय लागतो, ऊस लागतो। त्याच्यानंतर औद्योगिक विकास, औद्योगिक विकास कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाच्या निर्मितीत आणि विकासात महत्त्वाचे स्थान आहे। हे उंचवण्यासाठी, दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे। दरडोई उत्पन्न म्हणजे काय, प्रत्येक माणसाचं उत्पन्न याच्यामध्ये काय केलं जातं, मोजलं जातं। दरडोई उत्पन्न जर जास्त असेल तर भारत जो आहे किंवा देश जो आहे तो काय आहे, विकसनशील आहे, विकसित आहे, आपला भारत देश विकसनशील आहे। इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इथं रोजगार, शेतीचा विकास, वन प्रदेशाचा ऱ्हास, लोकसंख्या, वस्तूच्या स्थिर किमती, कुशल मनुष्यबळ, मजूर पुरवठा, राहणीमान उंचावणे, जास्त जमीन ओलिताखाली, प्रदूषण, बाजारपेठा, वाहतूक सोयीचा विकास, जमिनीच्या वाढत्या किमती, दळणवळण, सांस्कृतिक विकास, साक्षरता, नागरी करणारा चारणा, झोपडपट्टी, मुबलक पाणी, दारिद्र्य, स्थलांतरांची संख्या, दारिद्र्य, अखंडित वीज पुरवठा इत्यादींची येथे काय असते, गरज असते। खाली तुम्हाला इथं दिलेले आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, MIDC, आपण त्याला MIDC असं म्हणतो,
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, MIDC म्हणतो. MIDC कुठे कुठे आहे, तर MIDC ही महाराष्ट्र राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची काय केली होती, स्थापना केली होती. आणि याच्यानुसार या मंडळानुसार वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, ह्या वेगवेगळ्या कंपन्या तिथं काय होतात, काम करायला सुरुवात करतात. आणि औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात, ज्याच्यामुळे औद्योगिकरणाच्या काही समस्याही येथे आहेत. तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास याच्यानुसार काय होते, मदत होते. आणि कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते. म्हणजे जर शेतीवर उद्योगधंदे जर निर्माण झाले, शेतीचा जर कच्चा माल जर उद्योगधंद्यांना लागला, तर शेतीवर आधारित असणारे जे लोक आहेत त्यांचंसुद्धा दरडोई उत्पन्न वाढू शकतं आणि देशाचा आर्थिक विकास त्याच्यामुळं होत असतो. आणि जनतेचे राहणीमानसुद्धा काय होते, उंचावते. म्हणजे पैसा आला की माणूस खरेदी करतो आणि त्याचं राहणीमान कसं असतं, स्टँडर्ड असतं. ते स्टँडर्ड राहणीमान ते उपभोगायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग, माहिती मिळण्याची साधने कोणती, जलद गतीने माहिती कोणत्या माध्यमातून मिळते, व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल मॅप इत्यादी ज्या आहेत इच्छा इत्यादीच्या आधारे आपण काय करू शकतो, तर माहिती मिळवू शकतो. माहिती आणि तंत्रज्ञान आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण आणि अभियांत्रिकी शाखा आहे. शाखेतील कामकाज हे संगणकाद्वारे चालतं. उद्योगांमध्ये भारताने चांगली जी प्रगती आहे ती प्रगती साधली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्योगात कार्यरत असलेले कुशल मनुष्यबळ. म्हणजेच या उद्योगात कार्य करणारे जे मनुष्यबळ आहे हे कुशल असायला हवे, हुशार असायला हवे. आणि या उद्योगात जे आहे, या उद्योगात वेगवेगळ्या प्रकारात तांत्रिक माहिती शोधणे, मिळवणे, विश्लेषण करणे, संग्रहित करणे, आलेखांच्या स्वरूपात ते मांडणे, मागणीनुसार ते पुरवणे इत्यादी कामे केली जातात. म्हणजे सर्व इंटरनेटच्या आधारे, म्हणजे संगणक, मोबाईल या साधनाद्वारे ती काय केली जातात, हाताळली जातात. आणि सर्वांसाठी विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा एक उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. आज संगणक आणि तंत्रज्ञानाचा वापर जो आहे, तो वापर काय झालेला आहे, वाढलेला आहे. उद्योगांचे सामाजिक दायित्व जे आहे, उद्योगांचे सामाजिक दायित्व काय आहे, उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूह जे आहे त्या सामाजिक तसेच पर्यावरणाचे संतुलनासाठी कृती उद्योगाचे सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी काय केलं पाहिजेत, समजलं पाहिजेत. आणि समाजाप्रती जबाबदारी अथवा सामाजिक बांधिलकी जी आहे, ती बांधिलकी त्यांनी काय केली पाहिजेत, जपली पाहिजेत. त्याच्यानंतर उद्योग जे आहे ते उद्योग आहेत या गरजू व्यक्तींना अथवा संस्थांना मदत करून समाज हितोपयोगी कार्य करणे सुद्धा आवश्यक असते. म्हणजे या हेतूने 5 कोटीपेक्षा अधिक नफा कमवणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाच्या प्राधान्यांनी आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम ही समाजासाठी उपयोग करणे किंवा समाजासाठी देणे, खर्च करावी, हे शासनाचं काय आहे, आग्रह आहे. यासाठी खालील मदतीची त्यांच्याकडून अपेक्षा असते, शैक्षणिक सोयी व सुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा जो आहे तो विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे, यांच्याद्वारे या खर्चावर उद्योग समूहांना सरकारकडून कर सवलत त्यांना काय केली जाते, कर सवलत त्यांना मिळते. त्याच्यानंतर औद्योगिकरण व पर्यावरण. औद्योगिकरण म्हणजे औद्योगिकरण जर जास्त वाढले तर अपायकारक अविष्ट पदार्थ प्रदूषके बाहेर पडतात. हवा, पाणी, ध्वनी, जमीन याचे काय होते, प्रदूषण होते. आणि या प्रदूषणाचं जर प्रदूषण जास्त वाढलं तर या समस्यांवर आज जागतिक पातळीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. आणि उद्योगाच्या या घटकांबरोबरच परिस्थितीकीय घटकांचाही विचार इथे केला जात आहे. इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची यंत्रसामग्रीची निर्मिती केली जाते. जसं की आता इलेक्ट्रिक जे वाहन आहे ते इलेक्ट्रिक वाहन निघालेले आहेत, जेणेकरून प्रदूषण कमी व्हावं याच्यासाठी इलेक्ट्रिक जी मोटर आहे ती इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक स्कूटी जे आहे त्या स्कूटी निघल्या आहेत. त्याच्यानंतर हे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर काही कायदे आणि नियम येथे करण्यात आले आहे.
तिच्यासाठी जल वायु प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, संधारण कायदा, भारताच्या शासनाने वेगवेगळे असे काय केलेले आहेत, कायदे इथे केलेले आहेत। आणि भारतातील काही महत्त्वपूर्ण सार्वजनिक उद्योग जे आहेत, हे उद्योग काय आहे, भेल, बेल, हल, ONGC, NTPC, NTC, सेल, गेल, भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, हे सगळे जे आहेत हे काय आहेत, भारतातील काय आहेत, हे उद्योग आहेत। इथं मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान उद्योग इथं आपल्याला दिसतो। त्याच्यानंतर जल साक्षरता यांची काळाची जी गरज आहे, जल साक्षरता जेणेकरून बदललेले नैसर्गिक जे आपण जलचक्र म्हणतो, हे देशामध्ये पाणी टंचाईची जी समस्या आहे ती समस्या जाणवू लागली आहे। म्हणजे शहरामध्ये आता जे टँकर आहे, उन्हाळ्यात खूप सारे आपण काय करतो, टँकर घेतो आणि टँकरनं पाणी, म्हणजे पाण्याचा जो पुरवठा आहे तो पुरवठा कसा झाला आहे, पाण्याचा पुरवठा वाढलेला आहे, म्हणजेच आपण टँकरनं पाणी आणतो, म्हणजे जमिनीची जी पाण्याची पातळी आहे ती कशी कमी कमी होत चाललेली आहे। भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये विपुल असलेला देश आहे आणि नद्यांना पावसापासून पाणी मिळते, उपलब्ध झालेले पाणी अडवून त्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक असते। छोटे मोठे बंधारे, कालवे, शेततळी बांधणे, जल पुनर्भरण करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, जल प्रदूषण कमी करणे, उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे, आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाण्या जे आहे ते पाणी वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजेत। अशा प्रकारे हे जे आहे उद्योगामध्ये वेगवेगळे ग्रामीण भागातील लोक जे आहे ते लोंढे शहरी भागाकडे येण्यापासून काय करू रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, हे उद्योग कोठे स्थापित होणे आवश्यक आहे, हे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत। तुम्ही जर उद्योजक झालात तर खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराल, फक्त नफा मिळवाल का, फक्त उद्योगातून दुसरा किंवा पूरक उद्योग काढाल का, कर वगळता मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम समाजासाठी खर्च कराल का, नवीन उद्योजक निर्मिती होण्यासाठी प्रयत्न कराल का, हे तुम्हाला दिलेलं आहे। याच्यातून तुम्ही काय करणार आहे, सोबत दिलेले जे चिन्ह कशाशी संबंधित आहे, या उपक्रमाचा कोणता फायदा होईल, या उपक्रमाचा व रोजगारांचा सहसंबंध कोणता, भारतातील नवरत्न उद्योग कोणते, त्यांना नवरत्न दर्जा कशामुळे प्राप्त झाला असावा, हे जे आहे हे तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्यानंतर हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर उद्योग तुमचा इथं संपलेला आहे आणि त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे आपण सुरू करणार आहोत नकाशाप्रमाणे, हे दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण घेऊयात। थँक्यू, धन्यवाद।